नियोजक आपण पाहिले लाखोच्या स्पर्धा आपण पाहिल्या अनेक बाईक्स स्पर्धेमध्ये लाखोंची स्पर्धा परंतु लाखोची श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती मोठी होती या स्पर्धेचे आयोजक श्रीकांत भोईर यांची ज्यांनी आदिवासी पाळ्यापर्यंत ही स्पर्धा नेली त्या युवकांना खेळण्याचा मान दिला या आपल्यासाठी सुद्धा मैदान खुलं आहे आणि हीच खरी करडोची स्पर्धा आहे आजच्या दिवशी जे दर्शक यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत आहेत त्यांनाही माहिती देण्यासाठी आम्ही सांगतो आहे की आज ठाणा जो आदिवासी भाऊबल विभाग आहे त्या विभागातील या युवकांच्या कला कौशल्याला वाव मिळावा त्यांच्यामधील जो ती प्रतिभा आहे ती प्रतिभा जगासमोर यावी त्यासाठी एवढं मोठं प्लॅटफॉर्म व्यासपीठ आज आहे आणि खरंच कौतुक केलं पाहिजे की वेगळ्या रंगात वेगळ्या ढंगात वेगळ्या विचाराने वेगळ्या संकल्पने ही स्पर्धा रणजी स्मृती जग दोन हजार बावीस खरंच हॅट्स ऑफ यू श्रीकांतजी बहीण आपण केलेल्या प्रयत्नांना संकल्पना नक्कीच मानाचा मुजरा ओ टू द कॉमेंट्री बॉक्स धन्यवाद खूप खूप पंडित सर ए, या ठिकाणी सामन्याला सुरुवात होत आहे पानकांडा ए विरुद्ध शिरमाई आहे या दोन्ही संघांमध्ये विकास आणि रोहन सलामीची जोडी या मात्र अतिशय जबरदस्त फटका कवर ड्राईव्ह कवर्स आणि स्वाट एक्स्ट्रा कवर मधला गॅप शोधतायत आणि अतिशय जबरदस्त फटका सीमा रेषा पार चौकार जबरदस्त सुरुवात विकासच्या बॅटमधन अगदी पहिल्या चेंडूवर पहिल्या षटकातल्या पहिल्याच चेंडूवर गॅप शोधतोय आणि गॅपमधन चेंडू सरसावतोय हा सीमा रेषा पार चौकार विकास जवळ आक्रमक रवैया पाहू शकाल आपण विकासचा षटकाच्या पहिल्याच पासून मोठे फटके खेळण्याची त्यांनी तयारी दाखवलेली आहे हा संघ सुद्धा एक मातब्बर संघ आहे मानखांडा आणि या दोन्ही संघांमध्ये ही आजची दुसऱ्या दिवसातली लढत पुन्हा एकदा विकास या ठिकाणी फलंदाजीसाठी सज्ज होत असताना शॉर्ट पी चेंडू होता छॉटुल केलाय पाहूया हवे चेंडू आणि ला या ठिकाणी खेळी संपुष्टात येते आहे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात आपण पाहिलं फलंदाज मात्र हवा तसा पट्ट्यात आला नाहीये आणि मिडॉनला एक सुंदर झेल जो की घेतलेला आहे मिडॉनला लवेशने तो झेल लवेश पकडलेला आहे काय जबरदस्त आहे क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय अगदी पहिल्याच चेंडूवर चौकार मारला होता आणि नंतर रोहितने ओळखलं की हा फलंदाज आक्रमक रवैया दिसतोय आमंत्रित केलं मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अतिशय सुंदर झेल ला पाहायला मिळाला रोहित एक चांगली सुरुवात करून देतोय आपल्या संघासाठी महत्वाचा विकेट त्यांनी गमावलेला आहे पानखंडा ए संघाने पुन्हा एकदा आता या ठिकाणी पाहूया रोशन नवीन फलंदाज झालेला आहे आणि स्ट्राईकला या ठिकाणी सज्ज होत असताना रोहन नॉन स्ट्राइक येणला रोशन आणि पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येतोय आणि दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमचे समालोचक शेजा शेख यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न हवे चेंडू आहे आणि हा चेंडू काही टप्प्यांवर जाईल सीमा रेषा पार चौकार अतिशय जबरदस्त फटका बॅकफुटला जाऊन हूक केला आणि इनफिल्डच्या वर्ण चेंडू काही टप्प्यांवर चेंड जाईल सीमारेषा पार दोन चौकार या षटकामध्ये आलेले आहेत जाऊन आहे ताव संख्या आट वर है। रोहन पुन्हा एकदा श्वाईक सज्ज होत असताना या मात्र फुलट चेंडू आहे आणि भिरकावून दिला आहे बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर कोणताही खेळाडू त्या ठिकाणी तैनात नाहीये आणि या ठिकाणी चौकार या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता होती बारा तीन चौकार या ठिकाणी लगावलेले आहेत विकास त्याने पहिलाच चेंडूवर पहिला चौकार मारला होता नंतर तो बाद झाला परंतु त्यानंतर रोहनने या ठिकाणी चांगली सुरुवात करून दिलेली आहे बॅक टू बॅक दोन चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतात रोहनला या ठिकाणी थांबवणं खूप कठीण पाहूया पुढचा चेंडू रोहनसाठी यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन शॉडाम पूल केलेला आहे पाहूया मिड विकेटचा खेळाडू त्या ठिकाणी काही टप्प्यावर चेंडूला कलेक्ट करेल आणि दरम्यान संधी मिळाली आणि दोघांमध्ये चांगलं ताळमेळ चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली दोन धावा मिळत आणि या दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता होती ती चौदा चांगला प्रयत्न होतोय रोहन पूर्णपणे या ठिकाणी तंत्रशुद्ध फटके खेळतोय चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला येऊन पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न हवेचा चेंडू बराचसा वेळ होता पाहूया त्या ठिकाणी चांगला चेंडूला अडवलं जाईल एक खेळाडू एका टप्प्यावर चेंडूला कलेक्ट करेल आणि दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा संधी दोन दोन धावा करण्याची धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता होती आहे ती सोळा चांगली सुरुवात करून दिलेली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एक बाद सोळा रोहित पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतला नंतर तिसरा चेंडू चौकार चौथ्या चेंडूवर चौकार आणि ज्या दोन चेंडू उरलेले आहेत त्या चेंडूंवर दोन दोन धावा घेतलेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सोळा आणि आपल्या या सर्व स्पर्धेचे खरे डिझायनर ज्यांना म्हंटलं पाहिजे ते ऑरन टीप डिझाईनचे सन्मान्य ओंकार कदम व रवींद्र साठम या दोन्ही या तरुणांचं या रिअली ग्रेट मीडिया डिझायनर श्री ओंकार कदम रविंद्र रवींद्र साठव यांचं या स्पर्धेचे सर्वे सर्व आयोजक श्रीकांतजी भोईर यांच्या हस्ते इथे सन्मान आणि सत्कार करण्यात येतो आहे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपल्या कल्पनेला असाच बहार येत राहावा आणि स्पर्धा एक वेगळ्या रंगामध्ये रंगामध्ये आपण ज्या प्रकारे दाखवत आहात त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन कॉमेंट बॉक्स या ठिकाणी दुसऱ्या षटक ची सुरुवात होईल दुसऱ्या षटकाची सुरुवात होईल आणि गोलंदाजाचं नाव आहे दिनेश खर तर पहिल्या षटकामध्ये सोळा धावा आलेल्या आहेत काय जबरदस्त सुरुवात करून दिलेली आहे रोहनने आपल्या संघासाठी रोहन जो की खेळतोय बारा धाव संख्यावर चार चेंडूचा सामना करून बारा धावांवर खेळतोय या मात्र रोशन आपण पाहू शकाल चांगला फटका आहे स्क्वेलेगच्या दिशेने का एका टप्प्यावर चेंडूला कलेक्ट केलं गेलं दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न आणि हा प्रयत्न सुद्धा यश प्राप्त होतोय दोन धावा मिळत आहेत पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं शॉटम पूल केला स्क्वेलेगच्या दिशेने चेंडू गेला दरम्यान दोन धावा घेण्याची संधी मिळाली आणि या ठिकाणी फलंदाज दोन धावा घेत आहेत या दोन धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या आता पोहोचलेली आहे ती म्हणजे अठरावर वर दिनेश आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राईक होत सा असताना रोशन ब्लॉक होल मध्ये चेंडू होता पुन्हा एकदा ऑन ला खेळण्याचा प्रयत्न हवा तसा बाटच्या पट्ट्यात आलेला नाहीये निश्चितच एक धाव मिळेल स्वाडे श्रक वर मध्ये चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे पंचांचा त्या ठिकाणी आदित्य सरांचा इशारा येतोय लेग बाईचा धावा खूप गरजेचा आहेत धावा येणं खूप गरजेचं आहे मर्यादित षटकांमध्ये धावा येणं खूप गरजेचं आहे दरम्यान या ठिकाणी निश्चितच या स्पर्धेमध्ये आवाजाने रंग भरलेला आहेत ते म्हणजे हेमंत पाटीलजी तसेच शेजाद शेख आणि बंटी सर यावेळी मात्र पाहूया आणि दिशा दिलेल्या बॅटच्या बदोबात घेऊन भिरकावून दिला आहे चेंडू जाईल सीमा पार षटकार चौकार आणि एक षटकार काही कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते या ठिकाणी रोशनच्या वाटमधन पुन्हा एकदा दिनेश आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर आणि रो... रोहन आता पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन हुक केलाय चेंडू जाईल हा फाईन लेक डीप फाईन लेक सीमारेषा पार चौकार अगदी योग्य फटक्याची निवड रोहन कडनं रोहन या ठिकाणी चौफेर फटकेबाजी करतोय काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळतेय ऑन साइडला ला जास्तीत जास्त फटके खेळलेले आहेत रोहन याने रोहनच्या जवळ एक वेगळा अंदाज आहे तंत्र शुद्ध फटके खेळतोय संघासाठी एक चांगलं योगदान करून देत असताना रोहन दिनेशला पाहूया गोलंदाजी ट्रॅक सज्ज होतोय या मात्र पुन्हा एकदा हवेत उडवला आहे दिशेने आणि चेंडू पाहूया एका टप्प्यावर कलेक्ट केला जाईल बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअरला आणि दरम्यान संधी मिळाली पुन्हा एकदा या फलंदाजांना दोन धावा घेण्याची निश्चितच या ठिकाणी या दोघांचं कौतुक करावं लागेल चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे मोठे फटके खेळतायत प्रत्येक चेंडूवर धावा बनवण्याचा प्रयत्न करतायत निश्चितच आदिवासी आदिवासी हे संघ चांगला परफॉर्मन्स करतायत आणि आपली प्रतिभा दाखवतात आणि त्यांना ही संधी या वाईटचा इशारा करतायत पंच रणजित स्मृती चषकामध्ये दिली जात आहे खरोखरच श्रीकांतजी भोईर अतिशय जबरदस्त प्लॅटफॉर्म त्यांना देत आहेत त्यांना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी आणि हेच एक वेगळं वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं यावेळी मात्र पाहूया बॅकफुटला येऊन पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता हवा तसा बाटच्या पट्ट्यात आलेला नाहीये आणि सोबतच या ठिकाणी तिसऱ्या दुसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे दोन षटक संपलेली आहेत आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती आहे एक बाद बत्तीस आणि निश्चित सोळाच्या सरासरीने या ठिकाणी धाबा येत आहेत पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं रोहित यांनी सोळा धावा खर्च केल्या दिनेश याने दुसऱ्या षटकामध्ये सोळा धावा खर्च केल्या आज चला कोणत्या प्रकारची टीम मिटिंग घ्यायची नाहीये कारण की आज आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत जवळजवळ दहा संघ या ठिकाणी आज खेळवले जातील रोहित आणि दिनेश प्रत्येकी आपण पाहू शकाल या दोघाही गोलंदाजाने आपापल्या ओव्हरमध्ये षटकामध्ये सोळा सोळा धावा खर्च केल्यात संघाची धावसंख्या झालेली आहे ती बत्तीस तिसरं षटक या ठिकाणी घेऊन येत आहेत गोलंदाज ज्यांचं नाव आहे कल्पेश या ठिकाणी गोलंदाजी सांभाळेल तिसरं षटक घेऊन येतोय स्ट्राईक ला मात्र सज्ज होईल फलंदाज ज्याचं नाव आहे रो रोशन रोशन आणि रोहन ही जोडी चांगली कामगिरी करतायत आपल्या संघासाठी दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये चांगला ताळमेळ पानखांडा ए आणि शिरमाई या दोन्ही संघांमध्ये आजच्या दिवसातली ही दुसरी लढत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सोळा धावा खर्च झाल्या होत्या नंतर दिनेश याने सुद्धा दुसऱ्या षटकामध्ये सोळा धावा खर्च केल्यात आता पाहूया या ठिकाणी कल्पेशला आक्रमणासाठी आणलंय चेंडू ॉटे चेंडूत घेतलाय आणि चेंडू जाईल सरळ समालोचन कक्षा समोर येतोय षटकारासाठी काय जबरदस्त फटका बॅटच्या मधोमध घेतला पूर्ण ताकद त्या ठिकाणी आजमावली बॅटच्या मधोमध घेऊन भिरकावून दिला आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जलद पुढे सरकते होते ती अडतीस कमालीची फटकेबाजी काय जबरदस्त फटक्याची निवड केली मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेला आहे आणि चेंडू हा जाईल पार हॅलो हॅलो ठीक सुस्वागतम सुस्वागतम आप सभी का के वर्ल्ड कप में नेक्स्ट मैच नरेश नरेश स्पोर्ट्स वर्सेस राजाबाई स्पोर्ट्स कोलीवाला चलिए टीम कॅप्टन आनाय की समाप्ती बाद टॉस केली आणि या ठिकाणी पंचांचा चांगला निर्णय आणि फलंदाज या ठिकाणी होत बाद रोशन ना रोशन याची केळी संपुष्टात आलेली आहे रोशन बाद होतोय तेरा धावा त्याने केला तेरा धावांचं योगदान राहिलं आणि रोशन याची केळी संपुष्टात आलेली आहे नवीन फलंदाज आता मैदानावर येत आहेत संतोष अजुने ही है, अजुने ही, है। है। मात्र अजूनही शाबूत आहे तो म्हणजे रोहन अतिशय जबरदस्त फटकेबाजी करून संघाला एका मजबूत स्थितीमध्ये नेऊन सोडलेले त्याने अजूनही तो त्या ठिकाणी मैदानावर आहे जोपर्यंत या ठिकाणी रोहन मैदानावर असेल तोपर्यंत खत्र्याची घंटी निश्चितच असणार आहे पाहूया पुढचा चेंडू कल्पेशला मात्र यश प्राप्त झालेले आहे कल्पेश आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर या मात्र जागेहून खेळण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा वाईटचा इशारा तो आहे अतिरिक्त धाव मिळेल आणि ह्या अतिरिक्त धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या पुढे सरकते त्रेचाळीस वर जाऊन पोहोचते लोअर टॉस चेंटू होता हा माता बॅचच्या पट्ट्यात घेता आलेला नाहीये खर तर प्रयत्न झाला होता फलंदाजाचा ड्राईव्ह करण्याचा परंतु बॅटच्या पट्ट्यात घेऊ शकलेले नाहीयेत आहेत आणि बऱ्याचशा नंतर आपण पाहू शकाल डॉट चेंडू तिसरं षटक प्रगतीपथावर आहे याळ मात्र बॅटच्या मदमात घेतलाय आणि सुंदर फटका अतिशय जबरदस्त टोलावलेला फटका हा जाईल षटकारासाठी मिडल ऑफ द बॅट वॉट अ स्ट्रोक आउटस्टँडिंग बॅडिंग आणि संतोष आपलं खातं उघडतोय मोठ्या फटक्याने षटकाराने आणि संघाची धाव संख्या आता जाऊन पोहोचते एकोणपन्नास वर चांगल्या स्थितीमध्ये संघ बॅकफुटला जाऊन स्वणपूल केलाय पाहूया फायनलच्या दिशेने चेंडू खेळलेला आहे आणि निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आणि सोबतच या ठिकाणी आता पानखंडा संघाची धावसंख्या होतीये एकावन्न अर्धशतक पूर्ण झालेले निश्चितच एक मोठी धावसंख्या उभारलेली आहे पानखंडास संघाने प्रथम फलंदाजी करत असताना चांगली सुरुवात निश्चितच केली होती पहिल्या षटकामध्ये सोळा धावा खर्च केल्या होत्या पॉवर प्लेच्या जे की ने आणि त्यानंतर दिनेशने सोळा धाबा बनवल्या सोळा सोळा धाबा खर्च केल्या आणि कल्पेशने आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये एकोणीस धावा खर्च केलेल्या आहेत पुढचा सामना या ठिकाणी होणार आहे तो म्हणजे नरेश स्पोर्ट्स विरुद्ध राजाभाई स्पोर्ट्स या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीसाठी दोघाही कॅप्टन्सना विनंती असेल आपण सज्ज आहे टॉस बॉक्समध्ये आपल्याला सज्ज आहे नरेश स्पोर्ट्स विरुद्ध राजाभाई स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन्स चला आपण टॉस बॉक्समध्ये आता सज्ज आहे शेवटचं षटक आणि शेवटचे षटक या ठिकाणी घेऊन येत आहेत षटकातला पहिला चेंडू बॅटच्या मधोमात घेतला लॉफ्ट आणि हा मिडविकेटच्या दिशेने चांगला प्रयत्न झाला परंतु चेंडू जाईल षटकारासाठी काय कमालीचा फटका पाहायला मिळाला सुंदर फटका आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवर चांगला अगदी जबरदस्त सभाचार घेत असताना मात्र पुन्हा एकदा पूल केलाय स्क्वेलेक्सच्या दिशेने खेळाडू काही टप्प्यांवर चेंडूला कलेक्ट करेल दुसऱ्या धाव्यासाठी एक प्रयत्न केलाय आणि दोन धावा सहज पूर्ण केलेल्या आहेत चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोघांमध्ये आणि सोबतच आता संघाची धावसंख्या एकूण साठ वर जाऊन पोहोचली आहे रोहन जो की बत, वैयक्तिक बत्तीस धावांवर खेळतोय सध्या यावेळी मात्र फाईन लेगला चेंडू जाईल पाहूया एक धाव पूर्ण करतायत आणि यावेळी मात्र चांगला थ्रो चांगला फिल्डिंग पाहायला मिळालं फक्त एकच धाव खर्च झाली आणि एका धावेने संघाची धावसंख्या आता पोहोचलेली आहे साठ वर चौथ षटक प्रगती पथावर आहे अर्जुन या ठिकाणी गोलंदाजी करतोय आणि यावेळी काय जबरदस्त गोलंदाजी करतात फलंदाजाला वाटलं की हा चेंडू लेक्स्टमच्या बाहेर जाईल की काय परंतु तसं काही घडलेलं नाहीये सरळ चेंडू वेस्टर्नवर आढळतोय आणि त्रिफळाची बाद आणि आता नवीन फलंदाज मैदानावर येत आहेत ज्यांचं नाव आहे तुळशीराम निश्चितच तुळशीराम याला संधी असणार आहे दोन चेंडूंवर दोन षटकार मारतायत तर हजार रुपये दिले जातील ते म्हणजे जितू पाटील यांच्याकडनं सुवर्ण संधी आहे तुलसीराम याला दोन चेंडूंवर दोन षटकार मारतायत तर जितू पाटील यांच्याकडनं हजार रुपये दिले जातील पाहूया सुवर्ण संधीचा फायदा घेतायत कि नाही या ठिकाणी फलंदाज शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे अजूनही दोन चेंडू शेष आहेत स्ट्राईकला मात्र तुळशीराम यावेळी मात्र जागे खेळण्याचा प्रयत्न कोणत्या प्रकारचा फुटवाक नाहीये निश्चितच क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मध्ये नेटवर्क असणं गरजेचं आहे आणि ते कुठे पाहायला मिळालं नाहीये तुळशी राम प्रिय नारायणी नमस्तो दे या मात्र पुढे मारण्याचा सा प्रयत्न चांगलाच फटका परंतु या ठिकाणी जेल सुटतोय जीवनदान मिळतंय आणि चेंडू जातोय एका टप्प्यावर सी मारेशा पार चौकार आणि या चौकारासोबतच संघाची धावसंख्या एकूण झालेली आहे ती म्हणजे चौसष्ट आणि पासष्ट धावांचं भलं मोठं डोंगरा एवढं आव्हान जे की असणार आहे चिरमाई आई संघासमोर पानखंडा हे संघाने प्रथम फलंदाजी करून या ठिकाणी निश्चितच चांगली सुरुवात केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये सोळा धावा आल्या त्यानंतर सुद्धा दुसऱ्या षटकामध्ये सोळा तिसऱ्या षटकामध्ये एकोणीस आणि चौथ्या षटकामध्ये अर्जुनने जे की तेरा धावा खर्च केलेल्या आहेत पानगंडा खरोखरच या ठिकाणी चांगलं योगदान राहिलं ते म्हणजे रोहनचं आणि रोशनचं रोशनने जवळजवळ तेरा धावा कुठल्या आणि या ठिकाणी रोश रोहनच्या धावा निश्चितच कळतील आपल्याला काही क्षणातच तेहतीस धावा त्याच्यात तेत्तीस धावांचं योगदान राहिलं वेलकम राजेश सर आणि भरत सर आणि निश्चितच चांगला अनुभव आहे त्यांच्याजवळ अंपायरिंग सुंदर करतायत काय योगदान राहिलं खास करून या ठिकाणी रोहनच तेहतीस धावा केल्यात आणि कुठल्या अक्षरशः अकरा चेंडूंचा सामना करून मात्र या ठिकाणी डोंगरा एवढा आव्हान ठेवलेलं आहे पानखंडा हे संघाने ते म्हणजे पासष्ट धावांच शिरमाई आई या संघासमोर चला तर नाणेपेकीसाठी आपल्याला सज्ज राहायचंय नाणेपैकीसाठी नरेश स्पोर्ट्स विरुद्ध राजाबाई स्पोर्ट्स यानंतर होणारा सामना पानगंडा माफ करा नरेश स्पोर्ट्स आणि राजाबाई स्पोर्ट्स या संघामध्ये आणि निश्चितच आता मायक्रोफोनवर येतील ज्यांनी या स्पर्धेमध्ये अतिशय जबरदस्त रंग भरलेला आहे मुंब्र्याचा बुलंद आवाज ते म्हणजे शेजाद शेख ओवर टू हिम यस yes, uh, दोस्तों आप देख सकते हैं स्क्रीन पर रंजीत बॉल पे भी, भी लिखा है ये एक नई सोच है और ये नई सोच को पूरा किया है जरूर फुल टॉस कंपनी ने फुल टॉस गुड शॉट जीतू सकते हैं स्क्रीन के ऊपर बॉल पर लिखा हुआ है रंजीत यस गुड शॉट कंपनी प्रशंसा करूंगा मैं इस कंपनी की तारीफ करूंगा अगर इसी तरीके से आपको अपने टूर्नामेंट्स में आपकी प्रतियोगिता में अगर आपको बॉल पर आपके टूर्नामेंट का नाम चाहिए तो आप संपर्क साधिए गुड शॉट कंपनी से थैंक यू इस बार हिट करने की जरूर कोशिश की थी और यहां पर गेंद रही है इस वक्त डॉट के रूप में रोहित स्ट्राइक पर है गेंदबाजी का जिम्मा संभाला है नंद कुमार इस बार बिग इट दिस इज अ बिग ब्लो आउट ऑफ तो द पार के छे रन क्या बात है ताबर स्ट्रोक। बिग हिट बिग हिट एंड बिगिट उन्हें पता है कि अगर इस मैच में उन्हें बने रहना है तो 65 रनों का जो आंकड़ा है उसे छूना होगा बिल्कुल होम ग्राउंड है दोनों ही टीमों का इस बार खेला है जरूर आड़े बैठ से गेंद आती हुई इस वक्त डीप मिड विकेट के क्षेत्र में दो रन के लिए निकले हैं तेज गति के साथ दो रन कंप्लीट किए अच्छी रनिंग यंगस्टर खिलाड़ी है यह अच्छी बात रही कि रंजीत रंजीत स्पोर्ट्स पहली बार यह एक नया कुछ आदिवासी समाज को भी मौका दिया गया है नेक्स्ट बॉल बैकफुट पर जाकर कट किया है जरूर खेला है शॉर्ट मिड ऑफ पर गेंद को फील्ड किया गया एक रन मिलेगा जरूर एक रन से ज्यादा कुछ नहीं यस, एक नई सोच एक नई सल... यहां पर सोच के साथ इस टूर्नामेंट को सजाया और सवारा गया है रंजीत स्पोर्ट्स प्रेजेंट रंजीत फाउंडेशन प्रेजेंट रंजीत स्मृति चषक थाने का वर्ल्ड कप नेक्स्ट बॉल वक्त सिंगल कंप्लीट किया सिंगल सिंगल से रनों पर पकड़ बनाना चाह रहे हैं बड़े हिट की खोज में है एक आधा ओवर पिच एक आधा शॉर्ट पिच या फिर एक आधा लो फुल टॉस गेंद मिले तो किया जाएगा प्रहार और गेंद पर अटैक कर, कर खेलने की जरूर कोशिश करेंगे इसी बीच अगली गेंद इस बार देखिए पिच गेंद थी ताकत के साथ स्ट्रोक को कन्वर्ट किया है गेंद गेंद नो में गिरती हुई जब के के खिलाड़ी को फील्ड करते बीच दो रनों की दौड़ लगी है और दो रन दौड़ कर पूरे किए बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट अच्छा तालमेल उसके कारण मिलते हुए दो रन ओवर की हुई है समाप्ति पहली ओवर की समाप्ति के बाद रनों की रन संख्या दर्शाती हुई बारह रन चला लगे टॉस सा टाइम वेस्ट करू ना प्लीज टीम कैप्टन नरेश स्पोर्ट्स एंड राजाबाई स्पोर्ट्स को राजा बाई स्पोर्ट्स को टीम कैप्टन राजाबाई स्पोर्ट्स राजाबाई राजा स्पोर्ट्स लगेच या टॉससाठी दोन वेळा नाव घेतलंय राजाबाई स्पोर्ट्स लगेच या टॉससाठी नरेश स्पोर्ट्स आपला हार्दिक स्वागत आहे नरेश स्पोर्ट्स टीम आली आहे त्यांचा मनापासून हार्दिक स्वागत राजाबाई स्पोर्ट्स टॉससाठी या चलिये अब गेंदे बची हैं अठारह जीत के लिए त्रेपन रन क्या खूबसूरत तरीके से सजाया है इस टूर्नामेंट को एम इवेंट्स ने खेला है जरूर बैकवर्ड स्क्वायर लेग पर एक रन कंप्लीट किया एक रन से ज्यादा कुछ नहीं एक नई सोच के साथ हर साल आपको कुछ ना कुछ नया देखने मिलेगा अभी हाल ही में आपने देखा होगा कुछ वक्त पहले बॉल पर नाम जीतो पाटिल क्या बात है एक नई सोच श्रीकांत जी भोई साहब की रंजीत फाउंडेशन की एक नई सोच इस वक्त यहाँ के जो आदिवासी समाज के टैलेंटेड बच्चे हैं उन्हें कभी इतना बड़ा प्लेटफॉर्म नहीं मिला आज पहली बार इतना बड़ा बा प्लेटफॉर्म उनका परफॉर्मेंस नो डाउट बहुत ही बढ़िया कैच जरूर उडी है विकेट का हुआ है पतन oh, yeah. रंजीत फाउंडेशन के सर्वे सर्वा इस वक्त मंच की शोभा बढ़ाते हुए इस बार पिच गेंद थी पुल करने का प्रयास वन बाउंस गेंद जाएगी आउट ऑफ द पार्क चार रन कद देखिए काटी देखिए पर्सनैलिटी देखिए और ताकत में जो स्ट्रोक में ताकत कन्वर्ट की है उसे देखिए इस बार देखिए ओ, ओ विकास टीम का विकास करना चाह रहे हैं लेकिन यहाँ पर विकास की इनिंग की समाप्ति लेकिन तारीफ करूंगा एक मुश्किल से 16 या 17 साल का ये खिलाड़ी 14 साल का खिलाड़ी सूत्रों से पता चला है 14 साल का ये खिलाड़ी और ये 14 साल के खिलाड़ी को एक इतना बड़ा प्लेटफॉर्म रंजीत स्मृति चषक ठाणे के वर्ल्ड कप में परफॉर्मेंस करने का मौका मिला है यस yes, ये एक बड़ी बात रहेगी एक बड़ी अपॉर्चुनिटी रहेगी कि इतने बड़े मंच पर यहाँ पर परफॉर्मेंस करना और अपनी परफॉर्मेंस को दर्शाना अपने टैलेंट को यहाँ पर दिखाना ये एक बहुत बड़ी बात है लेकिन उसके लिए एक प्लेटफॉर्म की ज़रूरत होती है और वो प्लेटफॉर्म क्रिएट किया है बनाया है जरूर जरूर श्रीकांत जी बोई साहब ने कि आदिवासी समाज के जितने भी खिलाड़ी हैं उन्हें एक मंच मिलना जरूरी उन्हें एक प्लेटफॉर्म पे लाना जरूरी इस बार देखिए व्हाट अ हिट बिग ब्लो गेंद जाएगी आउट ऑफ द पार्क रन व्हाट अ हिट दिस इज अ बिग ब्लो नो डाउट पावर टाइमिंग प्लेसमेंट तीनों चीजें झलकती हुई नजर आई और ये रन दोनों ही कल्पेश कल्पेश टोकरे क्या बात है कल्पेश टोकरे इस वक्त स्ट्राइक पर यंगस्टर खिलाड़ी हैं सब युवा हैं। नेक्स्ट बॉल एक और भी गीट करने की कोशिश लेकिन बेहतरीन कैच लपका है डीप लॉन्ग ऑन पर रोशन जीत की रोशनी लाना चाह रहे हैं इस कैच को पकड़कर विकेट का हुआ है पतंग झटका जरूर लगा है स्कोर की अगर बात करें तो स्कोरबोर्ड पर स्कोर तेवीस रन मैच का सिचुएशन है बारह गेंदे और बयालीस रन की जरूरत राजा भाई स्पोर्ट्स टीम कैप्टन टॉस साटी रेडी रहवा या नंतर तुम सच सामना है रिक्वेस्ट करेल टॉस सा रेडी रहा राजाबाई भाई स्पोर्ट्स कोलीवाड़ा आज दस टीमें परफॉर्मेंस करी है दोस्तों दस टीम में से एक टीम पहुंचेगी सुपर से ऊपर सिक्स में बारह गेंदे बयालीस रन इस मैच को अगर जीते हैं तो बारह बयालीस का यह मुकाबला बारह गेंदों में बनाने हैं बयालीस रन बयालीस रन की जरूरत नए गेंदबाज पहली गेंद पर अटैक करना चाह रहे थे यहां पर कीपर की गलती और गेंद कन्वर्ट होती हुई फाइन लेग बाउंड्री की तरफ चार रन के लिए यस इनर एज लगा था इसलिए बॉल थोड़ी सी ट्रेवल होती हुई नजर आई और आउटफील्ड काफी तेज चलिए राजा भाई स्पोर्ट्स आपको टॉस के लिए आना है कैप्टन और नरेश स्पोर्ट्स आपसे हिंदी में कहा गया आपसे मराठी में कहा गया आइए टॉस के लिए अब बची है इंग्लिश तो मैं रिक्वेस्ट करूंगा संदीप आप इंग्लिश में भी इनवाइट करिए कासर वड़ोली की जतरा शुरू है इसलिए थोड़ा सा समय लग रहा है आने में आउट हुए हैं दिनेश आज गांव घाट है दोस्तों आज के दिन गांव के सभी हमारे गांव के प्रोफेशनल खिलाड़ी जीतू पाटिल एक बड़ा नाम यस, दोनों ही भोयूर का आशीर्वाद है दोनों ही भोयूर का आशीर्वाद है शहजाद शेख पर नेक्स्ट बॉल इस बार खेला गया स्ट्रोक शॉट मिड विकेट पर सिंगल रन एक रन से ज्यादा कुछ नहीं तो सो बिग टूर्नामेंट में इस तरीके की अपॉर्चुनिटी मिलना एक बहुत बड़ी बात है जितने भी आदिवासी समाज के खिलाड़ी खेल रहे हैं उनके लिए एक बहुत बड़ा प्लेटफॉर्म है यहां से आप दर्शा सकते हैं कि आप में कितना बड़ा टैलेंट है आप में कितनी चाहत है क्रिकेट को लेकर क्योंकि रोजाना एक लाख लोग ये मैच को देखते हैं लाइव एक लाख के आंकड़े तक के पहुंचता है डे वाइज व्यूवरशिप तो आप परफॉर्मेंस करिए आपको पूरी दुनिया देख रही है और पूरी दुनिया क्यों देख रही है क्योंकि आपको मिला है प्लेटफॉर्म और यह प्लेटफॉर्म दिया है सिर्फ और सिर्फ श्रीकांत जी भोर साहब ने रंजीत फाउंडेशन ने अब कर कुछ दिखाना है इस बार देखिए अच्छा स्ट्रोक खेला गया स्ट्रोक मिड विकेट पर सिंगल रन कंप्लीट किया है दूसरे रन के लिए निकले हैं और यहाँ पर दो रन पूरे किए सात गेंदों में चौतीस रनों की जरूरत थी अब मैच का सिचुएशन चेंज होगा अब छह गेंदे बत्तीस रन बत्तीस का ये मैच चला राजा भाई स्पोर्ट्स कोलीवाड़ा टीम विशाल वैती फैन टीम लगे से ऐसा है दुर्गेत चौधरी ये अरे बाबा इतनी आपकी तारीफ की गई इतनी आपका अनाउंसमेंट किया गया इस जगह पर कोई फिल्मी सितारे को इतना अनाउंस किया होता तो शायद हुआ। उनका भी मन पिघल जाता वो भी आ जाते चलिए आइए टॉस के लिए उसी तरीके से नरेश स्पोर्ट्स टीम ट्रिपल एस डीजे फैन टीम आइए प्लीज नरेश स्पोर्ट्स टीम कैप्टन नरेश वर्सेस राजा भाई भगवी जर्सी में आपको नजर आएंगे इस सीजन में सबसे ज्यादा ट्रॉफी जीतने वाली टीम तो दूसरी तरफ जो के नरेश स्पोर्ट्स है इस सीजन में इस टीम के चर्चे हर गली मोहल्ले में रहे क्योंकि ये जब भी उतरते हैं तो इनकी ड्रेसिंग स्टाइल देखिए इस सीजन में सबसे ज्यादा जर्सी बनाने वाली टीम रही नरेश स्पोर्ट्स और सबसे शानदार परफॉर्मेंस करने वाली टीम रही नरेश स्पोर्ट्स वही नरेश स्पोर्ट्स का मुकाबला अब है राजा भाई स्पोर्ट्स के साथ जिसने गांव में ही लगभग चार से पांच ट्रॉफिया जीती हैं एक बिग फाइट मैच पांच गेंदे तीस रन डू आडाई की सिचुएशन है करो या मरो फ्रंट फुट पर निकलकर विकेट करना चाह रहे थे गेंद रही डॉट के रूप में चार गेंदों का खेल अभी विशेष चार गेंदे अभी भी आना बाकी चार गेंदे किस प्रकार की करते हैं यह देखने वाली बात होगी जरूरी तो दोस्तों आप देख रहे हैं रंजीत फाउंडेशन प्रेजेंट रंजीत स्मृति चषक दो हजार का वर्ल्ड कप खूब खूब धन्यवाद संदीप मैच की समाप्ति के बाद हम टॉस की प्रक्रिया पूरी करेंगे नाने है नरेश स्पोर्ट्स संघाने आणि आपला निर्णय काय असेल फील्ड असे कोणते गोलंदाज आहेत ते चांगले कामगिरी करतील आणि समोरच्या संघाला तुम्ही किती धावांवर रोखाल फॉर्टीच्या आतमध्ये चार ओवर आणि निश्चितच खास करून आज आपल्यासाठी एवढा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल शिकूजा नेहमीच चांगले करतात अजून पुढे चांगले करणार खूप खूप शुभेच्छा तुमच्या संघासाठी आता आपल्याला या ठिकाणी समोरच्या संघाविरुद्ध फलंदाजी करायची आहे किती धावांचं लक्ष तुम्ही ठेवाल त्यांच्यासमोर जास्तीत जास्त धावांचं लक्ष ठेवू आणि असे कोणते फलंदाज आहेत की जे आजच्या दिवसभरात चांगली कामगिरी करतील बावेशा ना ह्यावेळी हा ठाण्याचा वर्ल्ड कप संबोधला जातो आणि अशा ठिकाणी तुम्हाला प्लॅटफॉर्म दिला जातो खास करून आज आपल्या पाण्यातले संघ या ठिकाणी येतात या स्पर्धेबद्दल आणि श्रीकांतजी भोर यांच्याबद्दल या प्लॅटफॉर्मबद्दल काय म्हणाल शिकू दरवर्षी काहीतरी केलं करतो आणि चांगलंच करतो निश्चितच खूप खूप शुभेच्छा तुमच्या संघासाठी तर मित्र हो निश्चितच आपण आता वळणार आहोत समालोचन कक्षामध्ये तेथे माझे मित्र आहेत शेजासू यू. यू. सो मच सो मच चितेश इस सीजन में मे खिलाडी नजर आया डायरेक्ट रंजीत स्पोर्ट्स में नजर आया आइए चितेश आपका हार्दिक अब पर नजर डालिए एक तरफ जॉली बॉयज का डग आउट एक तरफ अंजूर का डगआउट तो दूसरी तरफ कुणाल स्पोर्ट्स वाघबिल का डगआउट अब तक की ये तीन टग की जो टीमें हैं इस प्रतियोगिता में दो में बाहर हो चुकी है अब एक ही डग बचा है रंजीत स्पोर्ट्स सबकी निगाहें ये टीम पर होंगी 2022 में क्या फिर से एक बार इतिहास रचेगी रंजीत स्पोर्ट्स ये देखने वाली बात होगी जरूरी शेयर मार्केट काफी बड़ा हुआ है रंजीत स्पोर्ट्स का ये टाइम you man of the match yes uh, man of the match goes to please welcome Mr. Rohan man of the match. मूड में क्यों मूड में है क्योंकि आज गांव की टीमें परफॉर्मेंस कर रही है अः बिल्कुल आज डीजे सैंडी के लिए तो हम यही कहेंगे कि शुक्ल